मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या SIT चौकशीच्या मागणीवरून सभागृहात गोंधळ सुरू झालेला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील प्रकरणी SIT स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. SIT चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सगळ्यांची चौकशी होऊ द्या, हे मला गुंतवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. आतापर्यंत त्यांना एवढा निष्ठावंत आंदोलक भेटलेला नाही, त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहे. आमच्या आई बहिणीच्या छातडावर तुम्ही नाचले तेव्हा काही वाटलं नाही का? मी नुसतं आई म्हटलं तर कसे लागले? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. मराठ्यांनो, आई बहिणीचे रक्षण करा, जातीसाठी उभे राहा. मी मरायला घाबरत नाही, मराठ्यांना OBC मधून आरक्षण देणारच, असं मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे. फक्त मुलगा म्हणून सर्वजण माझ्या पाठीमागे उभे राहा, समाजासाठी मरण येणं ही खूप भाग्य लागतं. मराठ्यांसाठी मी मरायला तयार आहे. जाळपोळ करणारी व्यक्ती आपली नाही, शांततेत आंदोलन करणारे आपले आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले. तसंच शरद पवार यांच्याशी कधी बोललो नाही, मी त्यांची मदत घेतली नाही, मी निष्ठा विकू शकत नाही, तुमच्या सत्तेसाठी मी मराठ्यांना का फसवू, असं म्हणत मनोज जरांगेंनी सर्व आरोप फेटाळलेले आहेत. मनोज जरांगेंनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. आई बहिणीचा शब्द आलाय ते विधान पटणावर झालं आणि छत्रपतीचं नाव म्हटलं त्यांनी विशेष केलं. छत्रपतींच्या काळात होते आणि मी छत्रपतींच्या विचारावर चालतो आणि आई बहिणीवरून शिव्या द्यायचा तर माझ्या लक्षात आलं आपण आई बहिणीवरून शिव्या जर त्यावेळेस अनुदान दिले आपण मागं घेतलं पाहिजे ना. बाकीच्या याच्यावर ठाम आहे ना, माझी मागणी मी सोडू शकत नाही. अरे 100% करायची SIT चौकशी झालीच पाहिजे. अटक करायच्या मागणी केल्या ते बी विरोधात अजिबात करायचा नाही. आमका गेला आणि तमका गेला अजिबात करायचा. आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त केली. शेवटी विधानसभेचं पटलं छत्रपतीच नाव घेऊन मी दिलगिरी नाही व्यक्त केली. आता मूर्खासारखं लक्ष नाही माझं. आता तुम्ही सगळे सलाइन का काढलेला आहे, का निघालेला? अहो फक्त ते देवेंद्र फडणवीस आदेश. मोबाईल पाक घेतला, डप काढून टाका, स्टेज काढून टाका, स्टेज काढून टाका. मला अधिकार नाही दिला घटनेनं, कायद्यानं. आम्ही उपोषण नाही करायचे, आम्हाला उपोषण सांगितलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.